पुण्यात मोठ्या राजकीय घडामोडी होणार असल्याचं दिसत आहे. एकेकाळी पुण्याच्या राजकारणात प्रचंड दबदबा असणारे काँग्रेसचे माजी नेते सुरेश कलमाडी यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपशी जवळीक वाढवण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे. त्यामुळे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि कलमाडी यांची हात मिळवणी होणार असल्याचं चर्चेला उधाण आलंय. सुरेश कलमाडी यांच्या पुणे फेस्टिवल या सोहळ्याचे शुक्रवारी उद्घाटन होणार आहे. त्याच्या उद्घाटनासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि मंगलप्रभात लोढा हे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पुण्यात कलमाडी आणि भाजपच्या जवळीकीची चांगलीच चर्चा रंगली आहे. आगामी लोकसभा निवडणूक ही एकत्रित लढण्याबाबत विचार होऊ शकतो असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. त्यामुळे 2024 ची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढली जाण्याची शक्यता दिसत आहे. बुधवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी ईडी सीबीआय सारख्या केंद्रीय यंत्रणांच्या दुरुपयोगाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. भाजपने नवा कार्यक्रम हाती घेतला. पैसा, ईडी आणि सीबीआय यांच्या बळावर सरकारे पाडली जात आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकात जे घडले तसाच प्रयोग झारखंडमध्ये सध्या केला जातोय. भाजपच्या या प्रयत्नांना तोंड कसे द्यायचे हे आम्हाला ठरवावे लागेल. त्यासाठी विरोधकांची एकजूट झाली असेही यावेळी ते म्हणाले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना केवळ 3 तास मंत्रालयात आले, त्यामुळे त्यांची अगदी गिनीज बुकमध्ये नोंद झाली असा टोला आज शिंदे समर्थक रामदास कदम यांनी लगावला. स्वतःसाठी जगला तो मेला, दुसऱ्यांसाठी जगला तो खऱ्या अर्थाने जगला, असं काम सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सुरू आहे. तातडीने निर्णय घेतले जात आहेत. शिंदे दिवस रात्र काम करत आहेत, मंत्रालयात लोकांना भेटत आहेत, त्यांच्या निवासस्थानी देखील नागरिकांना भेटत आहेत. मुख्यमंत्री कसा असावा, त्यांचा कामाचा सपाटा कसा असावा हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेही अनुभवी आहेत असं सांगत त्यांनी दोघांचं कौतुक केलं. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी विधान परिषदेचे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघच रद्द करा अशी मागणी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिक्षक आणि संघटनाही आक्रमक झाली आहे. 20 वर्षांपूर्वीच खरं तर हे बंद व्हायला हवं होतं. त्याऐवजी दुसरे कोणते मतदारसंघ पाहिजेत याचा सर्वांनी मिळून विचार करावा. मी जबाबदारीने सांगतोय की शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील बहुतांश आमदार हे शिक्षकांना खोटा पाठिंबा देतात, जे आमच्या पिढ्या बर्बाद व्हायला कारणीभूत ठरतील, असं आमदार प्रशांत बंब यांनी म्हटलं आहे. मुंबईत मनसे पदाधिकाऱ्याने एका महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील मुंबादेवी परिसरात ही घटना घडली. परिसरात गणपतीचे बॅनर लावण्यावरून ही मारहाण करण्यात आली. विनोद आर्गिले असं या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. मनसेचे कार्यकर्ते आणि उपविभाग प्रमुख गणेश चतुर्थीसाठी बॅनर लावायला गेले होते, मात्र मेडिकल समोर खांब उभे करण्यास महिलेनं विरोध केल्यानं या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाले. पण मनसे कार्यकर्त्याचा संयम सुटल्याने या वादाचं रूपांतर मारहाणीत झालं. त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. या वादात कोणीच मध्यस्थी देखील केली नाही असा आरोप सदर महिलेने केला आहे. आमदार प्रशांत बंब यांनी विधान परिषदेचे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ रद्द करा अशी मागणी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. नागपूर विभागाचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार व काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांनीही बंब यांच्यावर निशाणा साधला. भाजपचे आमदार प्रशांत बंब यांचा बंब लीक झालाय, त्याला गळती लागली आहे, त्यामुळे ते असे बेताल वक्तव्य करत असल्याची वंजारी यांनी म्हटलं आहे. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निर्मिती घटनेनं केली आहे, प्रशांत बंब यांच्या वडिलांनी नाही असा घणाघातही त्यांनी यावेळी केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन रेड्डी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरुद्ध अमेरिकेत गुन्हा दाखल झालाय. अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय वंशाच्या डॉक्टरने भ्रष्टाचार आणि पेगासस हेरगिरीसह अनेक मुद्द्यावरून तक्रार दाखल केली आहे. कोलंबियाच्या जिल्हा न्यायालयाने या प्रकरणी तिन्ही नेत्यांसह इतरांना समन्स बजावले आहेत. रिचमंडचे गॅस्ट्रो अँटेरोलॉजिस्ट लोकेश विरू यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष प्रोफेसर क्लॉस एम श्वाब यांचंही नाव आहे.